सामन्याचे उत्कृष्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. मॅन पुन्हा एकदा नो बॉल आणि या दरम्यान चौकार सुद्धा. एव्हरेस्ट प्लाझा सोसायटी मध्ये आज मी पदार्पण करतोय, माझं काय डेब्यू करतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एच च्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आत्ता आपण आहे हजारे ग्राउंडला आणि आज म्हणत्यानी फोन केला की त्याच्या सोसायटीच्या काही मॅचेस आहेत, तर त्या मॅचेस खेळायला आलेलो आहे. तर तुम्हाला आता ग्राउंड दाखवतो, ग्राउंड कसं आहे. आणि माझ्याबरोबर ओंकार आलेला आहे. ओंकार, कसं आहे ग्राउंड? मस्त, एकदम कडक आहे ना? इथंच मारलेत मी, फर्स्ट टाइम ग्राउंडला आलो, मस्त आहे. बघू मॅचेस. मी आमचा बंटी माडिक इकडं, तर आमचा बंटी माडिक येतो आता. प्लेट केलेला आहे मग, अजून पण जमतं तुला क्रिकेट. आणि असं ग्राउंड आहे, घेऊन टाक. तिथं आता सध्या एक मॅच चालू आहे, त्या मॅच नंतर आता आपली मॅच आहे. तर बघूया आज कशी बॅटिंग पडते आपली. प्रॅक्टिस वगैरे करून झालेली आहे आणि आता जरा बसलोय. प्रॅक्टिस झाल्यानंतर अजून एक मॅच, नंतर आता आमची मॅच आहे. त्यानंतर बघूया आज काय होते, बॅटिंग पडते की नाही. भरपूर दिवसानंतर. हां, आणि स्पॉन्सर्ड बाय राष्ट्रवादी आहे, आयोजक राष्ट्रवादीचे आहेत. कारण नियोजन चांगलं आहे आयोजकांचं, खूप मस्त आहे. आणि भरपूर दिवसानंतर असं ग्राउंडवर आलेलो आहे, या ग्राउंडवरती. आणि या ग्राउंडवरती मी पहिल्या मॅचेस खेळलो होतो, तर डेला खेळलो होतो. आणि आता नाईटमध्ये पहिल्यांदाच, फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करणार आहे नाईटमध्ये कसं आज खेळतो आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, बॅटिंग पडली तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. ओंकार व्हिडिओ चांगले चांगले घेईलच. ठीक आहे, चला भेटूया. तर बंटी दादीने आज मला मौका दिलेला आहे खेळायला, भरपूर दिवसानंतर असं ग्रीन ग्राउंडवरती. आणि सोसायटी, आपल्या सोसायटीचं नाव काय? एव्हरेस्ट प्लाझा. एव्हरेस्ट प्लाझा सोसायटीमध्ये आज मी पदार्पण करतोय, माझं काय डेब्यू करतोय. आमचे मित्र गजानन सर सुद्धा आलेले आहेत आता माझी बॅटिंग बघायला. गजानन सर, गजानन सर आलेले आहेत ओके होऊन. आणि बघा तुम्ही आता मॅच, या पुढची मॅच आता आपली. भेटूया लवकरच. विकेट घेतली तर 1000 रुपये, पण चौकार किंवा षटकार जर दिला ओव्हर मध्ये तर 500 रुपये त्यांनी गोरे साहेबांना द्यायचे. ओ, या दरम्यान अचूक टप्प्याचा मारा, कुठल्या प्रकारची धाव नाही का, मात्र मी फेस टू मध्ये जाऊन दिला. ओ, या दरम्यान पुन्हा
उत्कृष्ट गोलंदाजी मैदानात आत मध्ये आपल्याला पाहायला भेटते मॅन पुन्हा एकदा नो बॉल आणि या दरम्यान चौकार सुद्धा मैदानात आत मध्ये ओ या दरम्यान पुन्हा एकदा नो का असं होतंय मुकुलियाला बोललो होतो योद्धा 83 खटखणीत असा विजय दारुण पराभव केलाय टीमचा बघूयात काय होतंय एव्हरेस्टनी अशी मॅच जिंकलेली आहे बघूयात सगळ्यांचं लक्ष लागलं युट्यूब वरती युट्यूब चॅनल वरती हा सामना लाईव्ह दाखवण्यात येतोय त्यानंतर होणार तर अशा तर आम्ही मॅच जिंकलेलो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग